छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं शिवस्वराज्य 2024 नंतर महाराष्ट्रामध्ये यावं या उद्देशानं शिवजन्मभूमीतून 9 ऑगस्ट क्रांतीदिनी शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली. आज मतदारसंघाची बोदवड येथील शिवस्वराज्य यात्रेची सभेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवारही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली, असे आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून पोहोचवला ते संसदरत्न खासदार अमोलदादा कोल्हे, या भागाचे नेते आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब, माजी पालकमंत्री गुलाबराव आप्पा देवकर ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्र भैयासाहेब पाटील, महिलांच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, आमचे मित्र विनोद भाऊ तराळ, एजाजभाई आणि व्यासपीठावर उपस्थित तिलोत्तमाताई पाटील आणि उपस्थित सर्वच. खरं तर हा बोदवड तालुका हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्यावर प्रेम करणारा तालुका आहे. पवार साहेब अमोलदादा युवक त्यांनी या बोदवड तालुक्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी त्यावेळेला मुक्काम केलेला आणि हा बोदवड तालुका तेव्हापासून आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या सोबत हा नेहमी राहिलेला आहे. रवींद्र भैया असतील, त्यांचे वडील स्वर्गीय प्रल्हाद भाऊ असतील, हे सर्व मंडळीने सुरुवातीपासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी राहिले आणि प्रत्येक वेळेला अगदी मागच्या वेळेला देखील अमोलदादा ज्यांच्या सभेला आपण या ठिकाणी आलात आणि जे आता आमदार झाले, रोहिणीताईंनी सांगितलं की ते आमदार झाले आणि परत ठाकरे गटात गेले आणि परत शिंदे गटात गेले. खरं तर ते एका जागेवर स्थिर राहणारा माणूस नाही. त्याचं कारण आहे, ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांना आमदार म्हणून तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं, त्यावेळेला रवींद्र भैया असतील, विनोद भाऊ तराळ असतील, ह्या सर्व मंडळींनी माघार घेतली. निवडणुकीत ज्या रवींद्र भैयांच्यामुळं ह्या चंदू पाटलावर गुलाल पडला, त्या चंदू पाटलांनी रवींद्र भैयासारख्या वडीलधाऱ्याच्या अंगावर जाणं, जो माणूस रवींद्र भैयांच्या अंगावर नगरपालिकेत जाऊ शकतो तो सर्वसामान्यांसोबत चांगलं वागू शकतो का, हा माझा प्रश्न आहे. खर तर या मतदारसंघात रवींद्र भैया असतील, विनोद भाऊ असतील, हे निष्ठेने काम करतायत. आता लाडकी बहीण योजना, अमोलदादा या सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, महाराष्ट्रभर लाडकी बहीण म्हणून फिरताय आणि इथं बोदवड मधल्या आमच्या नगरसेविकेला ह्यांचा नगरसेवक रिव्हॉल्वर लावतो त्यावेळेला तुम्हाला लाडकी बहीण आठवत नाही? रोहिणीताई खडसेंच्या गाडीवर हल्ला करताना, एक महिलेच्या गाडीवर हल्ला करताना तुम्हाला लाडकी बहीण आठवत नाही? रोहिणीताई खडसेंच्या एका महिलेच्या बाबतीत फेसबुक पोस्टवर तुमचे कार्यकर्ते खालच्या पातळीवर लिहितात त्यावेळेला तुम्हाला लाडकी बहीण आठवत नाही? जे लोक आया बहिणीचा सन्मान करू शकत नाहीत, आया बहिणीच्या बद्दल चुकीचं लिहितात, त्यांच्या गाडीवर हल्ले करतात, त्यांना रिव्हॉल्वर दाखवतात, त्या लोकांना लाडकी बहीण म्हणायचं, याचा विचार बोदवडकरांनी केला पाहिजे. लाडकी बहीण निस्तर काय चाललंय अमोलदादा, लाडकी बहीण कुणी म्हणावी? अजितदादांनी, ज्या अजितदादाने स्वतःच्या बहिणीला लोकसभेत छळलं ते अजितदादा आता लाडकी बहीण म्हणायला लागले. वारे सरकार, ह्यांच्या सरकारमध्ये योजना कुणी जाहीर करावी? आता ह्यांचे देशाचे प्रधानमंत्री आपल्या सगळ्यांच्या देशाचे,
मोदी साहेब त्यांनी एक कायदा आणला अमोल दादा, ट्रिपल तलाकचा कायदा, ट्रिपल तलाकचा कायदा आणला. आणि मला एक जणानं सांगितलं की मुस्लिम महिलांचं यानं खूप कल्याण होणार आहे. मी म्हणलं भाऊ काय होणार आहे? नाही म्हणले, मुस्लिम समाजाच्या बायकांना त्यांचा अधिकार मिळणार आहे ट्रिपल तलाकच्या कायद्याने. म्हणलं राजा, जो माणूस स्वतःच्या बायकोला तिचा अधिकार देत नाही तो आमच्या बायकांना काय अधिकार देणार आहे? म्हणजे गोष्ट कुणी करावी त्याच्याबद्दल कुणी बोलावं? आणि तुमच्या बोदवड मतदारसंघात तर बोदवड मुक्ताई नगरमध्ये अतिरेक झाला अमोल दादा. एका नगरपंचायतच्या गटनेत्याला प्रोसिडिंग नगरपंचायतची मिळावी म्हणून 4 दिवस उपोषण करावं लागावं. नगरपंचायतचा कायदा आहे 1965 नगरपंचायतचा अधिनियम 1965 सांगतो की नगरपंचायतच्या प्रत्येक सदस्याला ती प्रोसिडिंग दुसऱ्या दिवशी मिळाली पाहिजे. पण तुमच्या नगरपंचायत ही भारतातली एकमेव नगरपंचायत अशी असेल जिथं नगरसेवकाला प्रोसिडिंग मागण्यासाठी त्या ठिकाणी उपोषण करावं लागतं. आणि सीओ हा नगरपंचायतचा सीओ आहे का आमदाराचा घरघडी आहे हे सीओने आता ठरवून घ्यावं. सीओंनी एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या सरकार बदलत असतं सीओ, आमच्या तुळजापूर आणि माजलगावच्या सीओच्या बद्दल काय झालंय जरा बघा, फार अतिरेक करताल. आणि सत्ता बदलली आणि स्पेशल ऑडिट लागलं तर तुम्ही जेलमध्ये चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग होईल तुमचं. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचं किती ऐकायचं, किती सत्ताधाऱ्याच्या दबावाला बळी पडायचं याचा विचार केला पाहिजे. आज काय चाललंय, जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम सुरू झालं. मागे ओबीसी मराठा वाद लावला, लोकसभेला त्याचा फायदा झाला नाही. आता हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न चाललाय. एक आमदार आहे 1.5 फुटाचे भारतीय जनता पार्टीचा, ते 1.5 फुटाचा आमदार तो महागाईवर बोलत नाही, बेरोजगारीवर बोलत नाही, तो हिंदू मुस्लिम वाद कसा होईल याच्यावर बोलतो. एक बाबा राम एक महाराज म्हणतात, मोहम्मद पैगंबराच्या बद्दल बोलतात. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाऊन तिथं सांगतात की मी यांच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री साहेब तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या माणसावर कायदेशीर कारवाई करणं हे तुमचं कर्तव्य आहे. पण आज तुमच्याकडे बोलण्यासारखं काही राहिलं नाही म्हणून तुम्ही आज दोन जातीमध्ये तेढ निर्माण करतायत. पण जे जाती जातीमध्ये भांडणं लावतायत त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय, जवान मरतोय, तुम्ही जातीपातीमध्ये भांडणं लावण्यात व्यस्त आहेत. भारतीय जनता पार्टी 2014 काय म्हणाली होती, नाता भाऊ ना खाऊंगा ना खाने दूंगा. ज्या भारतीय जनता पार्टीनं 2014 नारा दिला ना खाऊंगा ना खाने दूंगा, त्या भारतीय जनता पार्टीची आज काय अवस्था आहे? नाता भाऊ तुम्ही आणि देवेंद्र भाऊ फडणवीसांनी 71,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप कुणावर केला, कुणावर केला? आज ते अजितदादा कुठे आहेत? ते यांचे उपमुख्यमंत्री ज्या भुजबळ साहेबाला 2.5 वर्ष जेलमध्ये ठेवलं, ते भुजबळ साहेब यांचे मंत्री ज्या प्रफुल्ल पटेलचे 2 मजले ईडीनं सील केले, ते प्रफुल्ल पटेल यांचे राज्यसभेचे खासदार. म्हणजे भाजपची अवस्था आता अशी झाली अमोल दादा, वो निकले थे तवाय फोके कोठे बंद करने, वो निकले थे तवाय फोके कोठे बंद करने, सिक्कों की छनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. आज सगळे भ्रष्टाचारी कुठे आहेत? तर हे सगळे भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. म्हणजे आलेला भ्रष्टाचारी हा भारतीय जनता पार्टीत घेण्याचं काम ह्या सरकारनं केलंय. आज हे सरकार एक काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतचा खजिना लुटून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी वापरला, पण हे 50 खोके वाले 2 वर्षापूर्वी सत्तेवर आले. आणि आमचा वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प
ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रामध्ये 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती, माझ्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती, तो प्रकल्प यांनी उचलला, गुजरातला घेऊन गेले. टाटा एअरबसचा प्रकल्प उचलला, गुजरातला घेऊन गेले. सॅफ्रॉनचा प्रकल्प उचलला, गुजरातला घेऊन गेले. सिंधूरचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला, हिऱ्याचा व्यापार गुजरातला, महिंद्राचा नाशिकला होणारा प्रकल्प गुजरातला. अरे सगळंच गुजरातला जायचं तर मत मागायला देखील तुम्ही गुजरातलाच जा, महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. शेवटी अमलदादा गुजरातला यांनी सोन्याची लंका करावी, आमचं त्याच्याबद्दल काही मत नाही. पण मागच्या 2 वर्षात 17 कंपन्या गुजरातला महाराष्ट्रातल्या नेऊन 5,37,000 कुटुंबामध्ये महाराष्ट्रातल्या चूल पेटणार होती, त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं पाप ह्या भारतीय जनता पार्टीने केलंय. म्हणून मित्रांनो, आपल्याला अमोलदादांचं ऐकायचंय, आपल्याला जयंत पाटील साहेबांचं ऐकायचंय, म्हणून मी जास्तीचं बोलणार नाही. पण हा जळगाव जिल्हा ही मुक्ताईची पावनभूमी आहे. या पावनभूमीत प्रतिभाताई देखील देशाच्या राष्ट्रपती झाल्या. पण अशा पावनभूमीमध्ये जे लोक महिलांचा अपमान करतायत त्या लोकांना आपल्याला धडा शिकवायचा आहे, शिकवायचा आहे का नाही? जे लोक रवींद्र भैया सारख्या ज्येष्ठ माणसाच्या अंगावर जात आहेत त्यांना धडा शिकवायचा का नाही? ज्या आपल्या बहिणीच्या रोहिणीताई असतील, आमच्या योगिताताई असतील, ह्यांच्या गाडीवर हल्ले करतायत, ह्यांना रिव्हॉल्वर दाखवतायत, त्यांना धडा शिकवायचा का नाही? ज्यांना आपण पवार साहेबाच्या नावावर निवडून दिलं आणि त्यांनी पवार साहेबाला फसवलं त्यांना धडा शिकवायचा का नाही? एवढ्या कमी आवाजात बोधवडचा आवाज आहे. जयंत पाटील साहेब अमोलदादा आलेत, त्यांच्या तरी कानठळ्या बसल्या पाहिजेत. तुम्ही म्हणताय 40 गावचं पार्सल पाठवायचं, आवाज तरी तुमचा 40 गावपर्यंत जाऊ द्या. म्हणून मी घोषणा देतो, हात वर करून आपण घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा, ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, शरद पवार साहब तुम आगे पडो, देश का नेता कैसा हो, जयंत पाटील साहब तुम आगे पडो, जयंत पाटील साहब तुम आगे पडो, अमोल दादा तुम आगे पडो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.